नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत ई के वाय सी करणं गरजेचं आहे आज आपल्याकडे चार ते पाच अपडेट आलेले आहेत ज्यामध्ये ई सीची लास्ट डेट काय राहणार आहे त्याचं ऑफिशियल लेटर सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे केवायसी झाली नक्की आपण कशी पाहायची तुमची जर केवायसी तुम्ही केली असेल तर ती तुम्ही कशी पाहायची हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे तसेच केवायसी आपण कोणत्या पद्धतीने करू शकता मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिट दाखवत आहेत त्या संदर्भातली सुद्धा अपडेट आपण सांगणार आहे आणि केवायसीचा जो मोड आहे तो चेंज झालेला आहे तर केवायसी मोड का चेंज झालेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेट देणार तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात पहिली जी अपडेट आहे ती म्हणजे केवायसीची लास्ट डेट नक्की किती राहणार आहे हो तर भरपूर जण हे मला विचारत होते तर केवायसीची लास्ट डेट ही एकतीस पाच दोन हजार बावीस राहणार आहे तर ऑफिशियल लेटरसुद्धा याचा आलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ज्यामध्ये सरळ सरळ मेन्शन आहे एकतीस मार्च होती आता त्याला वाढवून एकतीस पाच दोन हजार बावीसपर्यंत तुम्ही आता शेतकरी सर्वजण ई के वाय सी करू शकता ई के वाय सी केली तरच तुम्हाला येणारे पुढचे जे हप्ते असतील ते मिळणार आहेत त्यानंतर दुसरी अपडेट आहे ती म्हणजे तुमची के वाय सी झालेली आहे का नाही हे कसं पाहायचं तर सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला स्क्रीनवरती पहा तशी पद्धत जी आहे ती तुम्ही करा पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे ऑफिशियल तिथे तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस हा ऑप्शन दिसेल बेनिफिशियरी स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि गेट गेट डेटावरती क्लिक करायचं आहे गेट डेटावरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला एक पेमेंट मोडचं ऑप्शन दिसेल तर पेमेंट मोडचं ऑप्शन तिथे चेंज झालेला आहे पेमेंट मोड इथे आधार झालेला आहे पेमेंट मोड ज्यांचं ज्यांचं आधार झालेलं आहे त्यांची सी इथे कम्प्लीट झालेली आहे त्यांना काळजी करण्याची गरज है, नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे वरती जो अकाउंट नंबरचा ऑप्शन आहे तिथे काहीच दाखवणार नाही एन ए दाखवते तुमचा अकाउंट नंबर तिथून हटवला गेलेला आहे तुमचं जे पेमेंट होणार आहे ते आधार बेसवरती होणार आहे त्यासाठी वाय सी करण्यासाठी सर्वांना सांगितलेली आहे ही झाली दुसरी अपडेट तिसरी अपडेट आहे आता सी कशी करायची आहे तर भरपूर जणांना सर्व्हरचा प्रॉब्लेम येतोय तर सी दोन पद्धतीने तुम्ही करू शकता तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घर बसल्या स्वतः वाय सी करू शकता पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार कार्ड नंबर जे आहे ते टाकायचा आहे आणि तुम्हाला गेट ओ टी पीवरती मोबाईल नंबर टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक करा तुम्हाला इथे ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुमची के वाय सी सबमिट करा आणि जर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला शेजारील सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जावं लागेल तिथे तुम्ही बायोमेट्रिक आपला अंगठा देऊन तुमची के वाय सी करू शकता आणि जर बायो चा ने के सी के के सी तुम्ही बायोमेट्रिकच्या सहाय्याने केवायसी केली तरी तुमची के वाय सी झालेली आहे तुम्हाला पुन्हा करायची गरज नाही आणि तुम्ही मो आधारच्या ओ टी पीच्या सहाय्याने जर के वाय सी घरी बसून केली असेल तरीसुद्धा तुमची के, तरी के वाय सी झालेली आहे तर हे समजून घ्या त्यानंतर मित्रांनो चौथी अपडेट आहे ते म्हणजे मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट भरपूर जणांना दाखवत आहे तर मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट अशी जर एरर तुम्हाला येत असेल तर लक्षात ठेवा तुमच्या घरातील कोणत्या तरी व्यक्तीने के वाय सी केली आहे आणि ती केवायसी करताना तो मोबाईल नंबर जो आहे तो वापरलेला आहे तर काय करायचं आहे तुम्हाला मोबाईल नंबर दुसरा टाकायचा आहे आणि तुमची के वाय सी कम्प्लीट करायची आहे आणि शेवटची अपडेट आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट डेट पाचवी अपडेट आहे ती म्हणजे तुमचं पेमेंट मोड जे आहे ते आता चेंज झालेलं आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की केवायसी झालेली जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बेनिफिशरी स्टेटसमध्ये जावा तिथे तुम्हाला पेमेंट मोड जे आहे ते आधार झालेलं आहे आता हे पेमेंट मोड आधार का झालेलं आहे तर आधार कार्डला तुमची जी बँक लिंक आहे ती कशी पाहिजे तर आधार कार्डच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पाहू शकता त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेले आहे तर तिथे जाऊन तुम्ही तिथं आधार नंबर टाका आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करून तुमच्या आधार कार्डला जी ब्रँ बँक लिंक असेल त्या बँकमध्येच आता येणारे हप्ते जे आहे ते येणार आहेत कारण की वरती जर तुम्ही अजून एक ऑप्शन पाहिला तर तिथून अकाउंट नंबर हा ऑप्शन हटवण्यात आलेला आहे तुमचं जे पेमेंट होणार आहे तर पेमेंट मोर फक्त आधार कार्ड नंबर थ्रू पेमेंट होणार आहे म्हणजेच आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँके थ्रू इथे पेमेंट होणार आहे तर अशा प्रकारच्या ह्या महत्वाच्या अशा पाच अपडेट होत्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही शिकायला भेटलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद